सध्या आपले जग COVID-19 महामारीशी लढत आहे. हा विषाणू एका संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर पसरतो. गेल्या काही वेळापासून आपण काळजी घेण्याच्या गोष्टींबद्दल ऐकत आला आहात, पण आपण त्या गोष्टी आता लक्षात ठेवूया. वेळोवेळी आपले हात साबणाने धुवायला विसरू नका. आपले हात किमान 20 सेकंद व्यवस्थित चोळा आणि पाण्याने धुवून टाका. पण लक्षात ठेवा, हात धुताना पाणी वाया जाऊ देऊ नका. दररोजची घरातील कामे करण्यामध्ये आपल्या पालकांची मदत करा. यामध्ये तुम्ही स्वतःची खेळणी आणि घरातील टेबले दरवाजे स्वच्छ करू शकता. घरी राहणे हे सर्वात सुरक्षित आहे, पण जर तुम्हाला बाहेर जावं लागलं तर आपल्या पालकांबरोबर घराबाहेर फक्त जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी बाहेर निघा. घराबाहेर निघताना नेहमी मास्क घाला आणि एक सॅनिटायझर जवळ ठेवा. गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहा आणि इतर लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा. जर तुम्ही तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना किंवा इतर लोकांना बाहेर भेटाल तेव्हा लांबूनच नमस्ते करा. तुम्ही वापरलेले मास्क, ग्लव्स पिवळ्या डिस्पोजेबल पिशवीमध्ये किंवा वेगळ्या कचऱ्याच्या पिशवीमध्ये टाका. सर्वात महत्वाचे, जर तुम्हाला बरं वाटत नसेल तर आपल्या पालकांना त्याबद्दल लगेच सांगा. आपल्याला भीती, दुःख किंवा चिडचिड वाटणे स्वाभाविक आहे. अशा वेळी एक दीर्घ श्वास घ्या आणि शांत राहा. आत बाहेर, आत बाहेर. लक्षात ठेवा, बाहेर भरपूर लोक हे अथक परिश्रम घेत आहेत की ज्यामुळे आपण सुरक्षित राहू. या सूचनांचे पालन करून तुम्ही हा विषाणू पसरण्यापासून सहज टाळू शकता. लक्षात ठेवा, ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना आणि कुटुंबाला नक्की सांगा. चला आपण एकत्र लढूया आणि कोरोनाला नष्ट करूया. चला आपण एकत्र लढूया आणि कोरोनाला नष्ट करूया. मला वाटतंय हा धूर त्या आगीतून येतोय. अगदी माझ्यासारखी दिसत आहेत. सांभाळून प्लास्टो, आगीच्या फार जवळ जाऊ नकोस. ती पाण्याने भरलेली बादली घे आणि आग विझवण्याचा प्रयत्न कर. आमची मदत केल्याबद्दल धन्यवाद. अरे त्यात काय एवढं, पण इथे झालंय तरी काय? कोणीतरी कचरा जाळत होत आणि आग नियंत्रणाबाहेर गेली आणि सगळीकडे पसरायला लागली. ती आमच्या शेतांमध्ये पसरली. गावातल्या प्रत्येकाला बाहेर येऊन आग विझवायला मदत करावी लागली. अरे बाप रे, किती भयंकर. त्यांनी आपली पिकं गमावली का? नशिबाने नाही गमावली, तुम्ही अगदी वेळेवर पोहोचलात. पण त्यांना माहिती नाही का कचरा जाळायचा नसतो? खूप लोक या कचऱ्याच्या धुरामुळे आजारी पडतात. हो हो, मला माहिती आहे, हे वाईटच आहे, पण आमच्याकडे दुसरा काही पर्याय नाही. कचरा उचलायला कोणी येत नाही, म्हणून आम्ही सगळा कचरा या मोठ्या खड्ड्यात टाकतो आणि हा खड्डा भरला की आम्ही या कचऱ्याला आग लावतो. मला सांग,
तुम्ही कचऱ्याचं वर्गीकरण करता का? वर्गीकरण म्हणजे ओल्या आणि सुक्या कचऱ्यात ना? नाही, आम्ही सगळा कचरा एकत्रच टाकतो. ते तर आणखीच वाईट, त्यामुळे कचरा आणखी विषारी होतो. पण आम्ही काय करू शकतो? तुम्ही कचऱ्याचं वर्गीकरण करायला सुरुवात करू शकता. पण आम्ही ते कसं करणार? कोण मदत करणार आम्हाला? एक सेकंद, तुम्हाला काय वाटते एक्सप्लोरर्स, आपण यांची मदत करायची का? करावीशी वाटत असेल तर हो म्हणा. बरं बरं, काळजी करू नका मित्रांनो, आम्ही तुमची मदत करू. प्लास्टो, राणी, मिस्टर झाडू आणि वेस्ट एक्सप्लोरर्स, चला सुरुवात करूया. खरंच हे तर खूपच छान होईल. हो, सर्वात आधी आपण सगळ्या मोठ्यांना इकडे बोलून चर्चा करूया आणि ओला कचरा गोळा करून वर्गीकरण करण्यासाठी दुसरा खड्डा खोदायला ते आपली मदत करू शकतात का हे विचारूया. बरं, मी सगळ्यांना बोलावतो. प्लास्टो, तू यांना कचरा व्यवस्थापनेच्या वेगवेगळ्या पद्धती का सांगत नाहीस? तुला त्या 5 पद्धती आठवत आहेत ना? हो हो, आठवत आहेत तर, पण मला थोडी मदत लागू शकते. तुम्ही माझी मदत करणार मित्रांनो? चला तर, आपल्याकडे आहे वर्गीकरण आणि आपल्याकडे आहे कंपोस्टिंग. अरे वा, त्यानंतर कमी करणे आणि मग पुन्हा वापर आणि शेवटी रिसायकलिंग. खूप मस्त, सगळे बरोबर आले असतील तर आपल्या पार्टनरला टाळी द्या. अरे वा, तुम्हाला तर सगळं आठवलं. हो, हे गाव किती सुंदर आहे, किती टेकड्या आणि झाड. आता उन्हाळा आहे त्यामुळे सगळी झाड फुललेली आहेत, म्हणजेच तुम्ही मला उचलू शकता का मिस्टर झाडू? का नाही. अरे वा, मला पेरू खूप आवडतात. मला पण. पण आपल्याला निसर्गाच्या दैवी देणगीचा आनंद घ्यायचा असेल तर त्याचं रक्षणही करावं लागेल. आपण जर असंच प्लास्टिक जाळत राहिलो तर त्याने जो धूर निर्माण होतो त्यामुळे हवा, पाणी, जमीन हे प्रदूषित होतात. त्याने झाडांना, प्राण्यांना, तुला आणि मला हानी पोहोचते. आपण याच हवेत श्वास घेतो, याच जमिनीतलं अन्न खातो आणि हेच पाणी पितो आणि मग खूप आजारी पडतो. आता तुम्हाला कळलं की कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन किती महत्त्वाचं आहे? हो, हो, हो। तुला तुझ्या कुटुंबाची खूप आठवण येते ना? हो, मी त्यांना पुन्हा पाहू नाही शकलो तर? अरे, तू त्यांना नक्कीच परत भेटशील प्लास्टो, आम्ही तुला मदत करू. पण कशी? ते कुठे असू शकतील हे पण मला माहित नाही. थांब जरा, ज्या शर्टावर तू होतास तो शर्ट तू निघाल्यावर फेकला गेला असणार आणि तुझं कुटुंबही तुझ्यासारखं प्लास्टिकचं असणार ना. आता हरवलेलं प्लास्टिक कुठे बरं पोहोचतं? रिसायकलिंग सेंटरवर. राणी, तू खूप हुशार आहेस. तुम्हाला काय वाटतं ते तिथे असू शकतात? हो, तू आम्हाला जिथे सापडलास त्याच्या खूप जवळ एक रिसायकलिंग सेंटर आहे. आपण आता हे सर्व आवरून तुझ्या कुटुंबाला शोधू प्लास्टो. इथे आहात तर तुम्ही. तुम्ही आम्हाला मदत केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आता आम्ही कचऱ्याची समस्या सोडवायचा प्रयत्न सुरू करू शकतो. हो, आता तुम्ही सर्व तयार आहात. आता तुमच्याकडे कंपोस्टिंगचे खड्डे आहेत त्यामुळे तुम्ही कचऱ्याचं वर्गीकरण सुरू करू शकता. काही निळे आणि काही हिरवे डब्बे गावात सगळीकडे ठेवलेत आणि आम्ही गावातल्या महिलांना चिप्सच्या पाकिटांचा पुन्हा वापर करून त्यांच्यापासून मोठी पत्रकं विणून त्याच्या पिशव्या करायला शिकवलं आहे. त्या पाणी भरण्यासाठी वापरता येऊ शकतात. हो, पण तरीही मला एक प्रश्न पडलाय. काही वेळा आमचा कचरा उचललाच जात नाही, मग आम्ही काय करायचं? अशा वेळी आपल्याला सरकारची मदत घ्यावी लागते.
म्हणून आपण इतर गावकरी आणि पंचायती बरोबर काम करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही ग्रामपंचायतीला वर्गीकरण केलेला कचरा जमा करण्याची विनंती करू शकता. हे राजस्थान मध्ये आधी घडलेलं आहे. गावकरी महिन्याभरात जमा झालेला प्लास्टिकचा कचरा साठवायचे आणि पुनर्वापर करणारी कंपनी प्रत्येक महिन्याला येऊन तो घेऊन जायची. त्यांना त्याबद्दल थोडा मोबदलाही मिळाला, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची शेतं स्वच्छ राहिली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण लक्ष केंद्रित ठेवणे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण स्वतः वर्गीकरण चालू ठेवलं पाहिजे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आपल्याकडून जे काही शक्य आहे ते करत राहिलं पाहिजे. अगदी बरोबर. पण आता आपल्याला प्लास्टोच्या कुटुंबाला शोधायचं आहे, पण त्याआधी आम्हाला मिस्टर झाडूला काहीतरी विचारायचं आहे. मला? हो मिस्टर झाडू, आम्हाला सगळीकडे उडवून नेल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही खूप चांगले वेस्ट नो मोर एक्सप्लोरर आहात, पण तुमची आणखी कोणाला तरी जास्त गरज आहे. वा मस्त. मिस्टर झाडू, तुम्हाला आमच्या बरोबर इथे राहायला आवडेल का? हो. छान, खूप उशीर होतोय मित्रांनो. रिसायकलिंग सेंटरला वेळेवर पोहोचायचं असेल तर आपल्याला आता निघावं लागेल. पण जर झाडू इथे थांबणार असतील तर आपल्याला रिसायकलिंग सेंटरवर कोण घेऊन जाईल? मी जीपला आधीच बोलावून ठेवलं होतं. चला, रूम रूमची वेळ झालीये, कारण आता ब्रुम रूम आपल्या बरोबर नाहीत. एक्सप्लोरर अलर्ट. हॅलो एक्सप्लोरर्स, आता तुम्ही वर्गीकरण एक्सपर्ट झाला आहात, म्हणून आपल्या कचऱ्याच्या चांगल्या व्यवस्थापनेसाठी आणखी काय करता येईल याचा विचार करा. तुम्ही आपल्या साथीदाराशी कचऱ्याच्या व्यवस्थापनेमधील काही मूलभूत समस्यांबद्दल चर्चा करावी. कुठल्या 3 गोष्टी वर्गीकरण न करता तुम्हाला करता येतील हे तुम्ही तुमच्या साथीदारांशी बोलावे. आपण आतापर्यंत काय शिकलो हे आठवूया. तुम्ही 3 R's पैकी 1 वापरू शकता. कमी करणे, पुन्हा वापरणे आणि रिसायकलिंग. घरात किंवा शाळेत किंवा कंपोस्टिंग साठी खड्डा करू शकता. शेजाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे कचऱ्याबद्दलचे मत आणि त्यांना कचऱ्याच्या वर्गीकरणाबद्दल काही माहिती आहे का हे विचारा. तुम्ही तुमच्या समाजात जागरूकता अभियान सुरू करू शकता. नाहीतर तुम्ही तुमच्या पंचायतीला भेटून कचरा व्यवस्थापनात तुम्ही त्यांची कशी मदत करू शकता हे विचारा. तुमच्याकडे 3 कल्पना आल्या की त्या आपल्या शिक्षकांना सांगा. तुम्ही तुमच्या कल्पना आमच्याकडे @wastenomoreindia वर पण पाठवू शकता. आपण शेवटी पोहोचलो मित्रांनो. हे आहे रिसायकलिंग सेंटर. ही जागा किती मोठी आहे. प्लास्टो, मला खरंच वाटतं तुझा परिवार तिथे आतच असेल. तुम्हाला काही मदत पाहिजे का? हो, हा आहे आमचा मित्र प्लास्टो. तो त्याच्या बटनांच्या कुटुंबापासून वेगळा झालाय आणि आम्हाला वाटलं की त्याचं कुटुंब या रिसायकलिंग सेंटर मध्ये सापडेल. आत यायच्या आधी आम्ही परवानगी घ्यायला हवी होती, आम्हाला माफ करा. काही हरकत नाही, मला तुम्हा मुलांना मदत करायला आवडेल. या, आत या ना. इथे असेपर्यंत तुम्हाला इथला फेरफटका मारायला आवडेल का? हो हो, आम्हाला खूप आवडेल. वा, किती मशीन. ह्या सगळ्या मशीन्स काय करतात? ही सगळी मशीन्स आम्हाला रिसायकल करायला मदत करतात. रिसायकलिंग प्रक्रियेची पहिली पायरी सॉर्टिंग सेंटरमध्ये होते आणि जिथे तुम्हाला जायचं आहे. रिसायकलिंगच्या आधी तिथे कचरा धुवून वाळवून स्वच्छ केला जातो, मग कचरा इथे या मशीन्सकडे येतो. हा आहे श्रेडर आणि हा आहे एक्सट्रूडर. माझ्या मागे काही पाहिले का? कोणीतरी माझ्या खांद्यावर थाप दिली का? हॅलो छोटे बटन, कसे आहात?
तू इथे रिसायकल होण्यासाठी आला आहेस का? नाही नाही, मी इथे कारण आम्ही रिसायकलिंग मध्ये सरस आहोत. मी श्रेडर आहे. मी प्लास्टिकचे छोटे छोटे तुकडे करतो. असे इथपासून माझं काम सुरू होतं. मी एक्सट्रूडर आहे. मी सगळे छोटे छोटे प्लास्टिकचे तुकडे एकत्र करते आणि त्यांना वितळवून त्यांचे पातळ धाग्यात रूपांतर करते. तुम्हाला विसरलास? हाय प्लास्टो, मी 3D प्रिंटर आहे. मी त्या प्लास्टिकच्या धाग्याचे तुला हवं ते बनवू शकतो. मस्त ना? वा, तुम्ही एक सॉलिड रिसायकलिंग टोळी आहात. माझ्या मित्रांना तुम्हाला भेटायला खूप आवडेल. थांबा, मी त्यांना घेऊनच येतो. मशीन्स कचऱ्याचे जग पूर्णपणे बदलणार आहेत. राज, राणी, तुम्ही ह्या मशीन्सना भेटलंच पाहिजे. ती किती काय प्लास्टो? काही नाही, मी मशीन्स बद्दल कोणाला सांगू नका मित्रांनो. ते आपलं एक छोटस गुपित आहे. या दरवाजातून आपण सॉर्टिंग एरिया मध्ये पोहोचतो. मी इथेच आहे. काळजी घ्या आणि काही लागलं तर मला बोलवा मुलांनो. धन्यवाद. चला पोहोचलो. एकदाचे आपण सॉर्टिंग सेंटरला पोहोचलो. ओहो, ही जागा पण किती मोठी आहे. हो आहे ना, हसायलाच पाहिजे. प्रत्येकाच्या घरातला कोरडा कचरा सर्वप्रथम इथेच जमा होतो. इथे त्याचं वर्गीकरण होऊन वेगवेगळ्या श्रेणीत विभागला जातो. कुठल्या प्रकारच्या श्रेणीत? म्हणजे कडक प्लास्टिक, काचेच्या बाटल्या, कागद, मऊ प्लास्टिक इत्यादी. हे काय आहे? हा हॅझर्डस कचरा काय असते? हॅझर्डस कचरा. हॅझर्डस कचरा म्हणजे अशा प्रकारचा कचरा जो धोकादायक असतो. जसं डायपर, औषध, कधी कधी इंजेक्शनच्या सुया, तुटलेल्या काचा, सॅनिटरी पॅड्स, ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्यासाठी धोका निर्माण करतात त्याला हॅझर्डस कचरा म्हणतात. मग त्यांचे आपण काय करायचे? आपण सुक्या कचऱ्याच्या डब्यात ते टाकायचे? चांगला प्रश्न आहे. काही ठिकाणी निळ्या आणि हिरव्या डब्यासोबत लोकांकडे एक तिसरा लाल रंगाचा डब्बा असतो. लाल रंगाचा डब्बा हॅझर्डस कचऱ्यासाठी असतो. पण माझ्याकडे फक्त 2 डबे असतील तर? तुमच्याकडे फक्त 2 डबे असतील तर ती हॅझर्डस वस्तू आपल्याला वर्तमानपत्रात गुंडाळून सुक्या कचऱ्याच्या डब्यात फेकावी लागेल. त्यामुळे जो कोणी कचऱ्याची विभागणी करत असेल त्याला दुखापत होणार नाही किंवा तो आजारी पडणार नाही. बरं बरं, अच्छा. आणि ई कचऱ्याबद्दल काय? हे ई म्हणजे काय? ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक कचरा. म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक आहे ते वेगळे गोळा करून त्याचं रिसायकलिंग करता येतं. जसं चार्जर, जुने लॅपटॉप, रिमोट, तुटलेली वायर, तुटलेले फोन, हेडफोन, स्पीकर, ह्या सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक उघडून त्यामधले किमती धातू पुन्हा वापरता येतात. हो, फोन ही वेगवेगळ्या गोष्टींनी बनवला गेला असणार ना? हो, फोन साधारणतः काच, धातू व प्लास्टिक ने बनलेला असतो. वा, मी कधीच इलेक्ट्रॉनिक गोष्टींचा विचार केला नाही. इलेक्ट्रॉनिक गोष्टींची योग्य रीतीने विल्हेवाट लावणे महत्त्वाचं आहे, विशेषतः त्यांच्यात असणाऱ्या बॅटरीज मुळे. उदाहरणार्थ मोबाईलच्या बॅटरीज मध्ये बऱ्याच प्रमाणात किमती धातू असतात आणि त्या जर जास्त वेळ उन्हात राहिल्या तर ते धातू विरघळायला सुरुवात होते आणि हे सर्व केमिकल्स जमिनीत झिरपायला सुरुवात होते. त्यामुळे आग लागायचा संभव असतो. हे खूप भयानक आहे. वा, हॅझर्डस कचरा व इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. हो, नक्कीच आहे. सापडलं. काय झालं राणी? प्लास्टो, मला वाटतंय आपल्याला तुझा परिवार इथेच भेटेल. प्लास्टो, तू कुठल्या प्रकारच्या कपड्यावर होतास? ते खूप मोठं आणि पट्ट्या पट्ट्यांचं होतं. ठीक आहे, आपण मोठ्या पट्ट्या असलेला शर्ट शोधायला सुरू करूया ज्याची बटणं एकदम प्लास्टो सारखी दिसत असतील. चला मित्रांनो.
बाळा इथे खाली। आई बाबा तुम्ही मला सापडलात। बाळा तू किती मोठा झाला आहेस, आम्हाला वाटला मी तुला कधीच बघू शकणार नाही। मी खूप रोमांचक प्रवासाला गेलो होतो आई, मी समुद्रात खूप खोलवर गेलो आणि तिथे कंगवा होता आणि एक आजारी गाय होती। आम्ही एका बँड बरोबर नाचलो आणि आम्ही एका गावाला वाचवले आणि बरं का मी आता प्लास्टो झालो आहे। आणि अरे प्लास्टो श्वास घे, तू आता तुझ्याच घरी आला आहेस। मी खूप काही शिकलो आई, मला समजलं की आपल्या देशात कचऱ्याची खूप मोठी समस्या आहे आणि माझे मित्र पण आले आहेत। भेट राज आणि राणीला। नमस्कार। हे वेस्ट नो मोर एक्सप्लोरर्स आहेत, त्यांना मी समुद्र किनारी सापडलो। तुम्हाला शोधून काढायला मदत करण्याचे त्यांनी मला वचन दिले होते आणि म्हणूनच आम्ही इथे पोहोचू शकलो। राज आणि राणी आमच्या प्लास्टोला घरी पोहोचवलं त्याबद्दल धन्यवाद। त्याला पुन्हा बघून खुश झालोय। धन्यवाद कशाला बटन काकी? तुला काय काय सांगू, मला घरी यायचं होतं पण माझ्या वेळेचा चांगल्या कामासाठी उपयोग झाल्याबद्दल मला खूप छान वाटलं। आम्ही कचऱ्याचे वर्गीकरण आणि रिसायकलिंग ह्याबद्दल खूप लोकांना समजावलं आणि देशाला स्वच्छ करण्यात मदत केली। मला तुझा खूप अभिमान वाटतो प्लास्टो। पण मला असं वाटतं मी खूप मोठा झालोय, मी परत छोटा बनून तुमच्या बरोबर कसा येऊ? नाही प्लास्टो, तू नाही येऊ शकणार। तुझ्या जीवनाचं मिशन बदललंय। आता तू पण बेस्ट नो मोर एक्सप्लोरर आहेस। आपला देश स्वच्छ करण्याचे मिशन तू आपल्या मित्रांबरोबर असंच चालू ठेव। पण मला तुमची आठवण आली तर? ए ऐक ना प्लास्टो, तुला माहित आहे का कपड्यांचं असं आहे की ते तुम्ही तुमच्या बरोबर कुठेही घेऊन जाऊ शकता। एक सांगू, हा पायजमा शर्ट पुन्हा वापरण्यासाठी मस्तच आहे। खरंच आपण हे आपल्या बरोबर नेऊ शकतो? हो हो, का नाही। आपलं पुढलं मिशन इथेच आहे, चला एक्सप्लोरर्स, म्हणजे तुम्ही पण। हो तुम्हीच, तुम्ही सगळे देखील प्लास्टो राणी आणि माझ्या सारखे एक्सप्लोरर्स आहात। तर लक्षात ठेवा, तुम्ही सर्वांनी कचऱ्याचं व्यवस्थापन करत राहा आणि वेस्ट नो मोर मिशन चालू ठेवा। एक्सप्लोरर अलर्ट। हॅलो एक्सप्लोरर्स, तुम्हाला आठवतंय मागच्या वर्गात काही कल्पना तुम्हाला सांभाळून ठेवायला सांगितल्या होत्या? त्या तुमच्याकडे आहेत का? असतील तर हात वर करा। तुमच्या शेवटच्या वेस्ट नो मोर कार्यासाठी आमची इच्छा आहे की तुम्ही तुमच्या यादीतली निदान एका कल्पनेवर तरी काम करा। त्याबद्दल तुमच्या शिक्षकांशी चर्चा करा आणि त्यांना ती कल्पना आम्हाला फेसबुकवर @wastenomoreindia वर पाठवायला सांगा। तुम्ही या वेस्ट नो मोर एक्सप्लोररच्या प्रवासात खूप चांगलं काम केलेलं आहे। स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा। लक्षात ठेवा, नेहमी कचऱ्याचे वर्गीकरण करा, ओल्या कचऱ्याचे कॉम्पोस्ट करा आणि सुका कचरा रिसायकलिंग साठी पाठवा। शक्य असेल तेव्हा कमी करायला आणि पुन्हा वापरायला विसरू नका। आता वेस्ट नो मोर टीमची तुमचा निरोप घेण्याची वेळ आली आहे। ह्या प्रवासाला तुमचा सहभाग मिळाल्यामुळे खूपच मजा आली। तुम्हाला ही मजा आली असेल तर स्वतःला थम्स अप द्या। चला आता परत वेळ झाली आहे वेस्ट नो मोर गाण्याची। तुम्ही तयार आहात ना? तर भेटू पुढल्या साहसी प्रवासामध्ये। कचरा सगळीकडे वाढत चाललाय, कण मार्ग आपण शोधू चला। पृथ्वी वाचवायला स्वच्छ ठेवायला कचरा सरकू चला। वेस्ट नो मोर पृथ्वीसाठी मिशन चला माझ्या सोबत का। वर्गीकरण करा आपल्या कचऱ्याचं आणि बदल घडवू चला। वेस्ट नो मोर। नमस्कार एक्सप्लोरर, तुमचं स्वागत आहे आजच्या खास भागात।
आर बद्दल. राणी, राज आणि प्लास्टो कडून तुम्ही ह्या 3 आर बद्दल ऐकलंच असेल, तर मग आपण जाणून घेऊया हे 3 आर म्हणजे नेमके काय आहेत. रेड्यूज, रियूज आणि रिसायकल. हो, रेड्यूज, रियूज आणि रिसायकल. तर आपण आता बघणार आहोत ह्या 3ही गोष्टी आपण आपल्या दैनंदिन जीवनात कशा वापरू शकतो. तर सुरू करूया रेड्यूज पासून. रेड्यूज म्हणजे काय? कोणत्या गोष्टीचा वापर कमी करणे, म्हणजेच रेड्यूज करणे. जेव्हा आपण एखादी गोष्ट कमी वापरतो म्हणजे आपण कचरा सुद्धा कमी करतो. कमी कचरा म्हणजे लँडफिल मध्ये जागा जास्त आणि समुद्रात कचरा कमी. रेड्यूज कसं करायचं ह्याचं एक साधं उदाहरण मी तुम्हाला देते. तुम्ही म्हणाल ह्या कपनी ही काय सांगणार आहे. आपण एखादा ज्यूस पितो, आपण जेव्हा ज्यूसवाल्याकडे जातो तेव्हा आपण ज्यूस पितो, तो प्रत्येक वेळेला आपल्याला एक 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 कप देतो. मग आठवड्याभरात आपले किती कप जातात? सात कप. 7 दिवस 7 कप. पण आपण कधी विचार केलाय हेच आपण रिसायकल कप वापरू शकतो किंवा आपण आपल्या घरून एक बाटली आणू शकतो आणि त्यात आपण ज्यूस पिऊ शकतो. मग काय होतं, ती बाटली आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो. आणि राहिला प्रश्न त्या कपचा किंवा ग्लासचा, हेच जर आपण हा रियुजेबल कप वापरला तर 7 दिवस इज इक्वल टू 1 कप. ह्याचा अर्थ काय होतो की आपण कचरा कमी करतो, म्हणजेच लँडफिलमध्ये जागा जास्त. आता वळूया आपण आपल्या दुसऱ्या ऍडकडे, म्हणजेच रियूजकडे. रियूज म्हणजे नेमकं काय? आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर आपण काहीतरी जुन्या वस्तूपासून नवीन वस्तू निर्माण करतो, त्यालाच रियूज म्हणतात. राजने एका एपिसोडमध्ये बाटल्यांपासून एक लॅम्प शेड बनवला होता, एक असा छानसा दिवा बनवला होता. तो लॅम्प कसा बनवणार आहे हे जाणून घेऊया. तर ही बघा प्लॅस्टिकची बाटली. तर मला तुम्हाला सांगू इच्छिते की ही जी प्लॅस्टिकची बॉटल आहे ती मी वरून कापली आहे, दिसते तुम्हाला हे बघा. आणि तुम्ही कात्रीच्या सहाय्याने असे अनेक पीसेस करू शकता, श्रेड करू शकता, जेणेकरून ती एक हे बघा डिझाईन होते. तुम्हाला जर हवं तर तुम्ही पेंट सुद्धा करू शकता कलरफुल लॅम्प. हे बघा, हा मी लॅम्प तयार केलेला आहे. ही वायर, माझ्या घरी एक तुटलेला लॅम्प होता त्याच्यातनं ती वायर आणि हा बल्ब घेतला आहे मी, आणि एक नवीन बाटलीच्या सहाय्याने हा लॅम्प तयार केला. जुनी जामची बरणी, जेव्हा जाम संपतो तेव्हा ती बरणी आई लोणच्यासाठी वापरते. अशा अनेक गोष्टी तुम्हाला किचनमध्ये दिसतील. जुने कपडे जर तुमच्याकडे असतील ते कापून तुम्ही किचन क्लिनिंगसाठी वापरू शकता, किंवा ते बऱ्या अवस्थेत असतील तर तुम्ही ते कपडे गरजू लोकांना देऊन यु नो त्यांची मदत पण करू शकता. आणि तुम्ही विचार करा ना, हे कपडे म्हणा किंवा ह्या एवढ्या बाटल्या, हे एवढं सगळं आपण लँडफिलमध्ये जाण्यापासून वाचवतोय, तर विचार करा या गोष्टीचा आणि अशा अनेक गोष्टी बनवा. तर मग वळूया आपण आपल्या तिसऱ्या आरकडे, बघूया काय आहे तिसरा आर. तो हा 3rd आर म्हणजे काहीतरी दुसऱ्या आरसारखाच आहे, म्हणजे जेणेकरून आपण जुन्या गोष्टींपासून नवीन गोष्ट बनवतो. माझ्या काही मित्रांनी मला त्यात मदत केली, म्हणजे काही मित्रांनी मला इथे ही एक छोटीशी लॅब पाठवली आहे त्यांच्या हेडक्वार्टर्सवरून. आणि माझा एक मित्र सुद्धा आला आहे तुम्हाला भेटायला, जो आपल्याला जाणून घेणार आहे की ही प्रोसेस नक्की कशी वर्क करते. तर आपण बोलूया आपल्या मित्राला, म्हणजेच प्रथमेशला. प्रथमेश, मला आता जाणून घ्यायचंय की ही रिसायकलिंग प्रोसेस म्हणजे कशी वर्क करते. आपण प्लास्टिक पेस्ट जेव्हा गोळा करतो म्हणजे एका प्रोसेस प्लांटमध्ये येतं, तेव्हा त्याच्या बाबतीत कसं होतं ते दाखवण्यासाठी आम्ही एक छोटीशी लॅब बनवली आहे. एकदा वेस्ट गोळा केलं तर त्यातला काही पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ते वॉशिंग, आलेल्या वेस्टला धुवून टाकणं. म्हणजे जसं आपलं वॉशिंग झालं त्याच्या दुसरी महत्त्वाची गोष्ट तिला सुकवणं, ते आपल्या प्लास्टिक वेस्टला सुकवणं, देन वी ड्राय द एंटायर थिंग. मग तिसरी प्रोसेस कशी होते? एक्झॅक्टली, आपण त्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये तुकडे करणार, ब्रेकिंग करतो, जसं आपण मिक्सिंग करतो मिक्सरमध्ये. पण तू एवढ्या मोठ्या बॉटलचे छोटे तुकडे करणार? एक्झॅक्टली, जसं ही बॉटल आपण डायरेक्टली दुसऱ्या मशीनमध्ये टाकू शकत नाही, म्हणून आपल्याकडे एक शेडर नावाची मशीन आहे, त्याच्यामध्ये आपण ह्या बॉटलला छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करतो. मित्रांनो, ही एवढी मोठी बॉटल जी आपण फेकतो आणि ती लँडफिलमध्ये जाते, ठीक आहे, त्याचा काही उपयोग होत नाही. ही जाड प्लॅस्टिकची बॉटल आपण ह्याच्यात टाकतो,
आणि त्याचे एवढे बारीक तुकडे होत आहेत, हे बघा. मस्त ना. आता हे तुकडे झाल्यानंतर पुढे काय करायचं? एकदा आपले छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये आपण जरा तुकडे केलं की सर्व शेवटची स्टेप म्हणजे त्याला वितळवणं. आपण आपण आपल्या ह्याच्यामध्ये एक छोटा एक्सट्रुडर लावला आहे, त्याच्यामध्ये आपण हे तुकडे घेतो आणि ह्याला आपण या मशीनमध्ये टाकतो. आणि हा मशीन 200 डिग्री टेम्परेचरला काम करते. बापरे, 200 डिग्री सेल्सिअस 200 डिग्रीला काम करते. उकळत्या पाण्याची डिग्री 100 असते आणि हे 200 म्हणजे हे किती तापमान आहे तुम्हाला कळतंय? म्हणजे आपण त्याला हात लावू शकत नाही. बरोबर आहे. म्हणून जेव्हा ह्यात उच्च तापमानात जेव्हा हे प्लास्टिक वितळतं तेव्हा आपण त्याला अशा छोट्या छोट्या तंतुमय धाग्यामध्ये बनवू शकतो. म्हणजे इमॅजिन कर तुझी ही बाटली आहे आणि आता ह्याच्यामध्ये हे कन्वर्ट झालं एक मेल्टेड प्लास्टिक. आपण कधी विचार केला होता ह्या बाटलीपासून असं काहीतरी निर्माण होईल? अमेझिंग. पण मग आता ह्याचा आपण काय करू शकतो? एक्झॅक्ट. ह्याच्या भरपूर ह्याच्यामध्ये आपण वापरू शकतो. म्हणजे ह्याच्यापासून तू शीट बनव किंवा ह्याला दुसऱ्या प्रकारच्या कुठल्या मशीनमध्ये तू वापरू शकतो. चला तर मग बघून घेऊया काय आहे ते. तर प्रथमेश, आता ह्याच्यापासून आपल्याला काय करायचंय? एक्झॅक्टली, जसं मी तुला मागाशी सांगितलं, आपण जे प्लास्टिक वितळतो त्याला आपण वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकतो. एक आम्ही इथे मशीन झाले ह्या म्हणतात 3D प्रिंटिंग. जेव्हा तू या प्लास्टिकला वितळते जर आपण त्याला प्रॉपर प्रकारे रोलिंग केलं तर आपण या 3D प्रिंटरच्या कार्ट्रेजमध्ये याचा वापर करू शकतो. आणि गेस व्हॉट, त्याच्यानंतर आपण 3D प्रिंटिंगद्वारे ह्या प्लास्टिकला आपण कुठल्याही वस्तूमध्ये बदलू शकतो आणि बनवू शकतो. जे काही हे वितळण्यापासून जे आपल्याला काही बनवलं आहे त्या बॉटलपासून हे जे काही आपण बनवलं आहे ते ह्या मशीनमध्ये जातं आणि ह्या मशीनद्वारे आपल्याला असे वस्तू मिळत आहेत. मी विचारच करू शकत नाहीये, ही प्लॅस्टिकची बॉटल आणि त्याच्यापासून हे बनवलं आहे. ही उदाहरणं माझ्या मते तुमच्यासाठी पुरेशी आहेत. ही लक्षात ठेवा की आपण खूप काही गोष्टी करू शकतो. वेस्ट नो मोर कॅम्प तर्फे येणारा मेसेज. आता वेळ झाली आहे एक्सप्लोरर डायरीची. नमस्कार एक्सप्लोरर्स, किती रोमांचक ना? किती भयानक होती ती आग आणि गावकऱ्यांना दुसरा पर्याय नाही हे ऐकून खूप वाईट वाटलं. आपली टीम तिथे वेळेवर त्यांच्या मदतीसाठी पोहोचू शकली हे मात्र बरं झालं. कचरा व्यवस्थापनाच्या मदतीसाठी त्यांनी ज्या सर्व गोष्टी केल्या त्या तुमच्या लक्षात आहेत का? आपण त्याची परत उजळणी करूया. नंबर 1, गावकऱ्यांनी त्यांच्या ओल्या कचऱ्यासाठी काही मोठे खड्डे खोदले. नंबर 2, त्यांनी गावातल्या सर्व मोठ्या लोकांची सभा घेतली आणि त्यांना वर्गीकरणाबद्दल आणि 3 R's बद्दल पटवून दिलं. नंबर 3, राजने जुने माठ आणि बादल्यांना रंग लावून त्यांचे कचऱ्याचे डब्बे बनवले. नंबर 4, त्यांनी सर्व मऊ प्लास्टिक गोळा करून त्यापासून पत्रकं आणि पिशव्या बनवल्या. ह्यांचा उपयोग घरोघरी आणि शेतामध्ये करू लागले. तुम्ही रिसायकलिंग सेंटरच्या भन्नाट मशीन्स पाहिल्या ना? त्या किती खोड्या करत होत्या. रिसायकलिंग सेंटरच्या कचऱ्याचं पुढे काय झालं तुम्हाला आठवतंय का? एकदा आपल्याला प्रत्येकाच्या घरातून वर्गीकरण केलेला कचरा मिळाला की त्याची वेगवेगळ्या श्रेणीत विभागणी होते. बाटल्या आणि पाकिटं ह्यासारख्या प्लास्टिकच्या गोष्टी श्रेडरमध्ये टाकून त्याचे बारीक तुकडे केले जातात. त्यानंतर एक्स्ट्रुडरमध्ये ते सर्व तुकडे विरघळतात. सर्वात शेवटी 3D प्रिंटर सगळा सुका कचरा रिसायकल करून त्यापासून नवीन गोष्टी बनवतो. आज आपण 2 नव्या कचऱ्याविषयी शिकलो, इलेक्ट्रॉनिक कचरा आणि हॅझर्डस कचरा. घरी रहा, सुरक्षित रहा, निरोगी रहा.